कोपरगाव शहरातील सुपरिचित व्यक्तिमत्व दीपक भाऊ वाजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवारी शेकडो मित्रमंडळी हितचिंतकांच्या उपस्थितीत कोपरगाव शहरात पार पडला. जनतेच्या सुखदुःखात जाऊन विचारपूस करणारे शांत आणि संयमी अशी दीपक वाजे यांची ओळख आहे. आपल्या मनमळ्या स्वभावाने मोठा जनसंपर्क त्यांनी निर्माण केला आहे. दीपक वाजेंच्या वाढदिवसाला शेकडो केक कापले गेले. कोपरगाव शहरासह तालुक्यातील आजूबाजूच्या तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या समाजकार्याच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच तरुणांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दीपक वाजे यांनी केलेल्या समाजकार्याचे कौतुक व्हावे म्हणून त्यांच्या मित्रमंडळी व हितचिंतकांनी विचार करून हा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. या अभिष्टचिंतन सोहळ्यास शेकडो तरुणांची उपस्थिती होती. दीपक वाजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोपरगाव शहरातील संजयनगर भागात कुरेश ग्रुपच्या वतीने देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभिष्टचिंतन सोहळ्यात तरुणांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला आहे, तर उपस्थितांपैकी अनेकांनी गाण्याच्या तालावरती ठेका धरला आहे. शहरभर या अभिष्टचिंतन सोहळ्याची चर्चा होत होती. या अभिष्टचिंतन सोहळ्यास जिल्हा बँकेचे संचालक तथा कोपरगाव तालुक्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी हजेरी लावून दीपक वाजे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की स्वर्गीय बबनअण्णा वाजे यांनी जीवाभावाचे कार्यकर्ते उभे केले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत दीपक वाजे काम करीत आहे. येत्या काही महिन्यात पुन्हा गुलालाची उधळण आपल्याला करायची आहे असं देखील विवेक कोल्हे यांनी म्हटलं आहे. इथं मोठ्या संख्येने युवक वर्ग उपस्थित झालेले आहे. निश्चितच मी आपल्या सर्वांच्या वतीने दीपक भाऊंना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचे या ठिकाणी लाडके माजी नगराध्यक्ष या शहराचे आदरणीय बबनअण्णा वाजे यांचा वारसा समर्थपणे संपूर्ण वाजे परिवार या ठिकाणी चालू ठेवलेला आहे. आणि निश्चितच अण्णांची एक आगळी वेगळी ख्याती या शहराला माहिती आहे. म्हणजे मी तर म्हणतो माझ्या दृष्टीने अण्णा म्हणजे रॉबिनहूड होते. काय असेल ते गरिबांना गोर गरिबांना प्रत्येक याच्यामध्ये माझ्याकडे देखील कधी आले असतील तर सामान्यातल्या सामान्य माणसाचं काम घेऊन आलेले आहे. निश्चितच मला एक या निमित्ताने उदाहरण आठवतं. अशाच एका निवडणुकीच्या दरम्यान अण्णांच्या कार्यकर्ते कसा असतो, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणजे महिन्याला 2-3 हजार रुपये कमवणारा आणि त्याला महिन्याला मिळणारे मानधन एका आपल्याच सहकारी म्हणा किंवा आपल्याच मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा हा किस्सा आहे. ते पाकिट दिलं आणि भाऊ विरोधात काम कर म्हटले. स्वप्नील निकाडे आहे त्यांच्याच विरोधात काम करायला सांगितलं होतं. आणि तो कार्यकर्ता इतका खास की ते जसंच तसं पाकिट अण्णांकडे आणून दिलं आणि सांगितलं की अण्णा या अशा पद्धतीने काम चालू आहे. तर खरं सांगायचं तर म्हणजे ते ठेवून सुद्धा न सांगता सुद्धा तो निरोप देता आला असता. पण असे जीवाभावाचे कार्यकर्ते अण्णांनी उभे केले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज दीपक भाऊ काम करत आहे. संपूर्ण वाजे परिवारच काम करत आहे. विजू भैया असतील, रवी भाऊ असतील, आकाश असतील, सर्वच जण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक वेगळी आगळी वेगळी ओळख या शहरामध्ये निर्माण करत आहे. आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या मनात जे आहे ते माझ्याही मनात आहे. आणि श्री सच्चिदानंद सद्गुरु फार काही बोलणार नाही या निमित्ताने, पण येत्या काही महिन्यामध्ये पुन्हा एकदा हा डीजे आणि पुन्हा एकदा गुलालाची उधळण आपल्याला करायची आहे. एवढं मी आपल्या सर्वांना सांगतो आणि पुन्हा एकदा दीपक भाऊंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. निश्चितच येणारा वर्ष आपल्या सर्व युवकांचं आहे, कोपरगावच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्यामध्ये दीपक भाऊंचं महत्वाचं योगदान राहील एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद.